यांचे वडील टिटवाळा पोलीस स्टेशनला इन्चार्ज होते, यांचे वडील ठाणे जिल्हा बँकेला इन्चार्ज होते आणि टिटवाळ्याच्याच. आणि प्रशांत पाटील साहेबांचं महाराष्ट्र राज्य रेडिओलॉजी असोसिएशनच्या अध्यक्षपदी निवड आत्ताच झालेली आहे. त्यांचं मनपूर्वक खूप खूप अभिनंदन, तुम्हाला पुढील वाटचालीच्या खूप खूप शुभेच्छा देतो. तसेच ते त्यांच्या याच्यावरनं वाटतंय ते बघा, फिटनेसच्या माध्यमातून ते कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे ब्रँड अँबॅसेडर आहेत. त्याबद्दल देखील त्यांच्या मनपूर्वक खूप खूप शुभेच्छा. मी विनंती करेन दादांना की त्यांनी दोन शब्द मनोगत व्यक्त करावे. टिटवाळा महोत्सवाला येताना नेहमी जी जुन्या आठवणी असतात टिटवाळ्यासाठी ते अजून जागे होतात, कारण बाबा असताना त्यांच्या जीपमधून जेव्हा यायचो तेव्हा इथले सर्व स्थानिक लोक होते, ते जेव्हा भेटायचे तेव्हा जे आपुलकीचं नातं होतं ते अजून टिकून राहिलं टिटवाळ्याबरोबर. आणि त्याचा मी खरंच तुमच्या सर्वांचा आभार मानतो. आणि आज या चांगल्या दिवशी ज्या विजय देशेकरांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी तुमच्या समक्षात आम्ही उभे आहोत त्याचा अजून आम्हाला जास्त आनंद वाटतो. विजय देशेकरांना मी नेहमी म्हणतो की लोकं एक दिवस इव्हेंट करतात, दोन दिवस इव्हेंट करतात, पण 10 दिवस त्याच क्वालिटीचा इव्हेंट टिकून ठेवणं हे खरंच एवढ्या मेहनतीचं काम आहे. तर आपण विजयभाऊंसाठी आणि त्यांच्या टीमसाठी एक जोरदार टाया देऊया. कारण मी मागच्या वर्षी त्यांना मी म्हटलेलं, मी मुद्दाम त्या जिथून सामान्य माणूस येतो त्या एंट्रीमधून आलेला आणि ज्या प्रकारची दुकानं लागली होती आणि ज्या प्रकारे नागरिक त्याचा आनंद घेत होते ते मला पाहायचं होतं. पण यावर्षी काय झालं, डॉक्टर अमित बोतकोंडले होते त्याच्यामुळे ओळखीचे लोक सापडले आणि मला नकळत VIP एंट्रीमधून यायला लागलं. तर यावेळी ती मजा माझ्याकडून मिस झाली आहे, तर प्रॉब्लेम मी जाताना ती मजा घेईन. पण तुम्हा सर्वांचे खूप खूप आभार, धन्यवाद मला इथे बोलवल्याबद्दल आणि सत्कार केल्याबद्दल. विजय भाऊ तुमचं आणि देशेकर कुटुंबाचं मला मनापासून आभार मानतो, धन्यवाद. येथे या रंगमंचावर अजून एक व्यक्ती आहे की जी आपल्या ठाणे जिल्ह्याची भूमिपुत्र आहे, महेश केने. SS बेकर हा जो केक शॉपचा तुम्ही ब्रँड ऐकला असेल, या अवघ्या 4-5 वर्षात त्यांनी एक चांगली भरारी मारलेली आहे आणि 50-50 शतकापर्यंत ते पोहोचलेले आहेत. त्यांच्या ब्रँचेस झालेल्या आहेत, फ्रेंचायझी झालेल्या आहेत आणि आज त्यांच्याच माध्यमातून त्यांच्या प्रायोजकाने हा बाजूला जो केक स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे ते देखील त्यांनी आपल्याला स्पॉन्सर केलेलं आहे. त्यांचं प्रेम सदैव माझ्यावर असतंच, आमचे मोठे बंधू आहेत ते, त्यांचा सन्मान जरा वेळात घेतो. तोपर्यंत तुम्ही केक स्पर्धा सुरू करा म्हणजे मी इतर पाहुण्यांना हे करतो. ओके, पाटील साहेबांना पण विनंती आहे की केक स्पर्धा सुरू करावी. धन्यवाद. यानंतर मी मंचावरील मान्यवरांना विनंती करेल, सन्माननीय प्रल्हादजी डोणे साहेब, त्याचप्रमाणे टिटवाळा समाजसेवक रवी पाटील साहेब विनंती आहे. टिटवाळा महोत्सव संस्थापक आपले आयोजक आदरणीय विजयजी देशेकर यांच्या वाढदिवसानिमित्त पहिले त्यांना मनापासून शुभेच्छा देतो शिवसेना कल्याण शहर शाखेच्या वतीने. कारण पहिल्या दिवशीच कार्यक्रमाचं उद्घाटन मी केल्यामुळे शुभेच्छा दिलेल्या आहे आणि अतिशय स्तुप्त असा कार्यक्रम हा टिटवाळाकरांसाठी आपण या ठिकाणी 10 दिवस आयोजित केल्याबद्दल आपलं टिटवाळाकरांच्या वतीने आपल्या मनापासून शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. मी मान्यवरांना विनंती करेन की कृपया आपण भाऊंना सन्मानित करायचं असेल तर ते करावं आणि भाऊंना विनंती लगेचच आपण मान्यवरांना देखील शुभ हस्ते आपल्या सन्मानित करायचं आहे.